मित्रांनो आज तारीख आहे 2 जुलै आणि आता वाजले सकाळी 4:30 आणि मी निघालोय कोकणात माझ्या गावी कुडाळला. आपली ट्रेन आहे आता सकाळची 5:55 जनशताब्दी, कालच काढली आहे तात्काळमध्ये. 2 दिवसासाठी चाललोय, थोडं काम आहे ते मी आता दादा सांगेलच काय काम आहे ते, कारण आता मला निघायचं आहे, कारण 4:45 वाजलेले आहेत ऑलरेडी. तर रेडी झालेलो आहे, बॅग वगैरे पाठीला लावली आहे, फक्त निघायचं आहे. तर आपण आता डायरेक्ट रोमणी स्टेशनला भेटू आणि मग आपण बोलत बोलत जाऊ. मग तुम्हाला सांगेल की मी कशासाठी चाललो आहे, काय काम आहे ते. बाय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी मिनी लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि ही लोकल 4:56 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाणार. ट्रेन तर आली आपली, डबा आपला ID1, 16 नंबर सीट आहे. गर्दी तर वाटत नाही तर नॉर्मली संडेला गर्दी असते, पण काय माहिती, पण तिकीट तर फुल होते. चला मग ट्रेनमध्ये जडू, नंतर बोलू. बाय बाबा. चला 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 पाऊ, चला. काय गर्दी आहे, चला 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 चला. गेटवर आहे, थोडं हवा खायला आलो आहे. मला वाटतं कोकणात आपल्या जाण्याच्या पाण्याही महिन्या गाड्या फुल असतात. आता दिवा क्रॉस झालं आहे, अरायवल टाईम मला वाटतं 2:00 दाखवते, 2 वाजेपर्यंत मी कुडाळला पोहोचेन. रात्रीच्या ट्रेनने याच्यासाठीच नाही गेलो की शताब्दी ट्रेनने थोडं प्रवास पण लवकर होतो आणि तुम्हाला थोडं काहीतरी सिनेमॅटिक सीन किंवा चांगले चांगले स्पॉट बघायला भेटतील, म्हणजे प्रयत्न करीन दाखवायचा मी. कारण आता पाऊस पण आहे, मला वाटतं तर काल पाऊस नव्हता पण आज पाऊस आहे, त्यामुळे चांगले चांगले स्पॉट दाखवायचा प्रयत्न करीन मी तुम्हाला. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. चिपळून आलो. 10 वाजून गेलेत, कुडाळला पोहोचायला नाही पोहोचलं तरी अजून 3 तास पाहिजे. राकेश तुझ्या गावी आलोय, गावी पोहोचलोय चिपळूणला. पाऊस आता चालू झालाय, मध्ये मध्ये पाऊस काय पोहोचतोय. हे कुठली ट्रेन आहे? कोइंबतूर. चिपळूणवरनं तर निघाली बाबा.
उतरलो आहे आम्ही. बरीचशी ट्रेन खाली झाली आहे, बरेचसा डब्बा म्हणजे बरीचशी लोक उतरली आहेत. मला दाखवतो एक मिनिट. आता मला तर नॉर्मली सगळे आता कुडाळ सावंतवाडीलेच आहेत. माझ्या बाजूला जो बसला आहे तो पण कुडाळचाच आहे, कडावलचा. तर आता आपण डायरेक्ट मला वाटतं आता एक दीड वाजतील आपल्याला कुडाळला पोचायला. तर आपण आता कुडाळलाच भेटू डायरेक्ट. बरोबर 2:30 वाजले. 2:30 वाजता बरोबर आपल्याला कुडाळ स्टेशनला सोडले. ट्रेन लेट झाली खूप. काय माहिती का लेट झाली, क्रॉसिंग खूप होतं ॲक्च्युली आणि पावसामुळे स्पीड पण कमी गेलं आहे. चला तर मग इथून आपल्याला रिक्षा पकडायची आहे. रिक्षा पकडून एस टी स्टँडला जायचं आहे. तिकडून मग 15 किलोमीटर अजून आपल्याला एस टीने प्रवास करायचा आहे. कुडाळला तो पोचलो. हा समोर आहे एस टी स्टँड आणि इकडे आहे बाजारपेठ. जरा घसा सुकला आहे, लिंबू सरबत पिऊया आणि मग घरी जाऊ एस टी पकडून. लिंबू सरबत सॉरी पण एक सांगायचं विसरून गेलो. सकाळी निघताना मी बोलत होतो की काही कामासाठी चाललोय म्हणून. ते काम हे आहे की माझं 4-व्हीलरचं लायसन एक्सपायर झालं आहे, ते रिन्यू करायचं आहे. आणि 2 दिवस सुट्टी आहे. 2 दिवसात जे पण काही व्हिडिओ बनतील चांगले चांगले बनवायचा प्रयत्न करेन आणि तुमच्यापर्यंत पोचवेन. पाऊस तर नाही आहे, मला वाटायला पाऊस असेल पण आज तर बिलकुल पाऊस नाही आहे. तर त्या कामासाठी ॲक्च्युली आलो आहे मी. तो काय माहीत नाही काम होईल की न होईल. उद्या जायचं आहे RTOमध्ये. लिंबू सरबत पिल्यानंतर थोडं बरं वाटलं. तर इथून एस टी पकडेन. अजून 15 किलोमीटर आहे पण डायरेक्ट एस टीमध्ये भेटू. इथून एस टी डेपो तो आहे. प्रॉब्लेम असा झाला आहे 4 शिवाय एस टी नाही, 4 वाजल्याशिवाय. आणि आता वाजलेत 2:45 आणि आता मला पर्याय काहीच नाही रिक्षाशिवाय. त्याच्यामुळे आता मी रिक्षेने चाललो आहे. कारण एस टीला जर थांबलो तर 1 तास इथे होतील. काय विलास नाही एसटीने. एसटी तर नाहीच होणार आहे, 4 शिवाय एसटी नाही बोलतात. त्यामुळे आता मी रिक्षा करून चाललो आहे. त्यामुळे आता कुडाळवरून रिक्षा पकडले. काका खूप चांगले होते, 350 रुपयामध्ये मला घरपोच करतात. कारण नॉर्मली बरेचसे रिक्षावाले 400-450 रुपये घेतात इकडून. तर काका बोलले मला 350 दे मी सोडतो म्हणून. मला आता रिक्षाने चाललो कारण ऑप्शन नाही. 4 वाजे म्हणजे 1 तास थांबण्यात काहीच अर्थ नव्हता म्हणून म्हटलं मी रिक्षा केली. खूप प्रॉब्लेम झाला कारण गाडी पण खूप लेट. एकतरी गाडी मेन म्हणजे गाडीच लेट झाली, गाडीमुळे प्रॉब्लेम झाला. कारण जनशताब्दी एवढी लेट होत नाही पण ठीक आहे, काय करणार. तर आपण जाऊ आता. मला वाटतं एक अर्धा तास लागेल मला घरी पोचायला. तर आपण डायरेक्ट घरी बोलू, घर दाखवतो आणि मग तिकडे व्हिडिओ संपवतो मी. आता घरी तो पोचलो आहे म्हणजे आता येईल थोड्या वेळात. आपला रस्ता आहे मातीचा आणि आपल्या वाडीचं नाव आहे गोसावी वाडी आणि गावाचं नाव आहे पाट. हिरवगार झालंय पावसामुळे. सगळं जाऊ दे लास्ट. हा लास्टला जे घर आहे ते लास्टला. लास्ट सर्वात लास्ट आमचंच घर आहे. हो हो लक्षात राजा वाळके. हा 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 दादा पळता का सर? मी तुम्ही हे आहे घर माझं. घरी पोचलोय. मला वाटतं 4 वाजून 4:15 पोचलोय. 3:15 पोचलोय.
तर हा व्हिडिओ आता इथे संपवतोय. परत भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. आता आराम करतो थोडा आणि लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू आपण. बाय.